अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या भोकरवासियांना अखेर दिलासा मिळाला असून नगरसेविका रवीना अमरमाळी यांच्या प्रयत्नाने व माजी आमदार सुभाष भोईर यांच्या स्थानिक निधीमधून भोपर येथील अतिरिक्त जलवाहिनीचा उद्घाटन सोहळा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. नगरसेविका रवीना अमरमाळी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे येथील रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न आता संपुष्टात येणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे. नगरसेविका रवीना माळी यांनी असंख्य वेळा MIDC व महापालिकेकडे आपल्या प्रभागातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याकरिता सातत्याने प्रयत्न केल्यामुळे अखेर भोपर येथील नवीन जलवाहिनीला मंजुरी मिळून तत्कालीन स्थानिक आमदार सुभाष भोईर यांच्या निधीतील 15 लाख रुपये देण्यात आले व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. की बाबा तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण खासदार नदी आमदार नदी या माध्यमाने आणि महापालिकेच्या माध्यमाने आपण लाईन टाकल्या पाहिजे. त्या लाईन आपण टाकल्या, त्याचं काम करून घेतलं आणि उरला प्रश्न जो टॅपचा होता, मला वाटलं टॅपचा जो विषय होता त्यालाही इथे महिन्यापासून आपण पाठपुरावा करतोय की टॅप मंजूर झाला पाहिजे. आणि या सगळ्या गावच्या मंडळीने मला वाटतं खूप पाठपुरावा करा. त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक असतील, गाव कमिटी असेल, या सगळ्यांचाही खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी हा प्रश्न लावून धरला आणि तो मार्गी लावला. आणि आज त्या टॅपचं भूमिपूजन झाल्यावर उद्घाटन आणि टॅपला लगेच पाणी पण आलं, तर हे पाणी आता ते पूर्ण गावापर्यंत मला वाटलं पोहोचेल आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत हे पाणी पोहोचेल. आज ते आपल्या नगरसेविक आहेत रवीनाताई माळी यांचंही आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो की आज नगरसेविकेच्या त्यांच्या भूमिकेतून त्यांनी पाठपुरावा केला महानगरपालिकेकडे, MIDC कडे, असेल त्याचबरोबर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचंही ते खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज MIDC मध्ये आज सगळ्यांच्याच पाठपुराव्यामुळे आपल्याला टॅप मिळाला आणि खऱ्या अर्थाने MIDC ला अडचणीत आहे. म्हणून आपण आता जी पूर्वीची जी लाईन आहे ही पूर्वीची लाईन अत्यंत जुनी आहे, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात प्रेशर येतो आणि ती लाईन कुठेतरी काटेल आणि या सगळ्या बाजूमध्ये फुटते. म्हणून नव्याने लाईन टाकली गेली पाहिजे. लाईनच्या कामासाठी लागणारे 16 कोटी रुपये MIDC ने मंजूर केले. 4-5 महिन्यामध्ये ते सुद्धा काम पूर्ण होईल. हे सगळ्याच्या सगळ्या लाईन त्याच्यावरती शिफ्ट होती. दावडीला तर मंजूर आहे, दावडीला मंजूर असलेलं कनेक्शन सुद्धा करता येत नाही. जे मंजूर आहे ते कनेक्शन शिफ्टिंग करण्यासाठी सुद्धा अडचण आहे. 27 गावातली अडचण संपवाय. हे सगळं काय कशासाठी आहे तर वाढती लोकसंख्या तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे, नागरीकरण लक्षात घेतलं पाहिजे. 198 कोटी रुपयाचा असणारा अमृतचा प्रकल्प हा 100% येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ते 27 गावं आहेत किंवा नाही आहेत, पण तो जर पूर्ण झाला नाही तर पुन्हा ही दर्शन पुन्हा ह्याच सगळ्या गोष्टी याच तक्रारी हे सर्व सुरू होईल. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या वस्तींमध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या पाणी. यावेळी भोपरवासियांच्या वतीने नगरसेविका सो रवीना अमरमाळी यांच्या वतीने व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री संदीप माळी यांनीही माजी आमदार सुभाष भोईर यांचे मनपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाला भोपर येथील अनेक प्रतिष्ठित नागरिकांसह असंख्य ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.